यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून पुन्हा रान पेटवणं सुरू. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. गेली 4 टर्म शहर उत्तरमध्ये भाजपचे निर्विवाद आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपमधीलच अनेक जण जाहीरपणे सक्रिय झाले. माजी महापौर शोभा बनशेट्टी, सुरेश पाटील, जगदीश पाटील, अशोक कटके यांच्यासह अनेक जण जुने हेवेदावे विसरून एकत्र आले. यंदा मालकाला सोडून आमच्यापैकी कोणालाही तिकीट द्या अशी मागणी ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे करू लागले. दर टर्मला त्यांच्या विरोधात एक गट तयार होतो आणि तिकीट जाहीर झालं की पुन्हा विजयकुमार देशमुख यांचेच काम करतो. यावर्षी तसंच होईल का याबाबत तर्कवितर्क सुरू आहे. दुसरीकडे दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात देखील भाजपचे श्रीनिवास कर्ली, माजी उपमहापौर राजेश काळे यांच्यासह 5 माजी नगरसेवक सोमनाथ वैद्य यांची शिफारस करू लागले. त्यामुळे उत्तर आणि दक्षिणच्या दोनही देशमुखांविरोधात भाजपमधूनच जोरदार जाहीर विरोध होऊ लागलाय. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोलापूरचा उद्याचा पुकारण्यात आलेला बंद करण्यात आला रद्द. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संध्याकाळी पुण्यातून ऑनलाईन पद्धतीनं होणार सोलापूर विमानतळाचं लोकार्पण. सोलापूरकरांची उत्सुकता शिगेला. सोलापूरसह पुण्यात देखील पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडलं, तसंच उजनी धरणातून भीमा नदीत 1160 क्युसेक वेगानं पाणी सोडणं सुरू. दररोजच्या पावसामुळे सोलापुरातील सिद्धेश्वर तलाव झाला ओव्हरफ्लो. फार्मासिस्ट दिनानिमित्त सोलापुरात मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली. आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स. जुड़े सोलापुर. विविध मागण्यांसाठी सोलापुरात शिक्षकांनी काढला आक्रोश मोर्चा. शरद पवार परळीमध्ये म्हणाले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता 2 महिने स्वस्थ बसणार नाही. पुण्यात मुसळधार पाऊस, उद्या पंतप्रधानांची सभा होणार, त्या ठिकाणी चिखल अनदलदलीचं साम्राज्य. लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिव म्हणून केली नियुक्ती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंगल विंडो IT सिस्टीमचा शुभारंभ. शेअर खरेदीची लूट, किंमत 149 रुपये. गुप्ता लँड्स सोलापुरात नवते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन, POP लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स, तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्धी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 94-22-45-73-84. स्वतःच्या हातानं सत्ता घालवू नका, फडणवीसांना इशारा देत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे. बदलापूर प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदेचं शव पुरलं जाणार, पुरावे नष्ट होऊ नये म्हणून घेतला निर्णय. मराठवाडा आणि विदर्भात आम्ही सर्वाधिक जागा जिंकू, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा विश्वास. संगीत विश्वावर शोककळा, पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा पंडित यांचं निधन. मराठा समाजाला आरक्षण देणं आणि टिकवणं ही आमची कमिटमेंट, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. VR पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्राइडल शालू आणि घागरा. डिझायनर लाचा, डिझायनर वर्क सॅरीज, सिल्क, तसेच रिसेप्शनला लागणारे 1 पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्राइडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या. VR पवार सॅरीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 95-52-74-47-99.
राज्यात 80 जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू. गेल्या 5 वर्षात देशभरात 687 जण दगावले. कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद प्रकरणी पुढील सुनावणी 30 सप्टेंबरला. अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील, अंत्य आमच्या महाशक्तीत येतील, आमदार बच्चू कडूंचा दावा. ठाकरे पवारांचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे जोडा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सूचना. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.